मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला, नागनाथांना नायकवाडी यांच्या नावे महामंडळास मान्यता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाळवा येथे झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्यामध्ये पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवाडी यांच्या नावाने प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याबाबत आश्वासित केले होते. त्यास अनुसरून त्यांनी दिनांक 8 जुलै रोजी महाराष्ट्राच्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पुनर्वसन क्रांतीवीर नागनाथांना नायकवाडी यांच्या नावाने महामंडळ स्थापन करणे याबाबत निवेदन दिले होते. काही दिवसांपूर्वी त्यास अनुसरून आपत्ती व्यवस्थापन मदत आणि पुनर्वसन खात्याचे मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार धैर्यशील माने गौरव नायकवाडी यांची बैठक पार पडली. या बैठकीत महामंडळ स्थापन करण्याच्या अनुषंगाने प्रकल्पग्रस्तांसाठीचा आराखडा तयार करून येणाऱ्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीसमोर सादर करण्याचे आदेश अनिल पाटील यांनी संबंधित विभागांना दिले. त्याच अनुषंगाने गुरुवारी राज्यातील विविध समाज घटकांसाठी वेगवेगळी महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आणि यामध्ये सार्वजनिक प्रकल्पबाधित प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि विकासासाठी नागनाथांना नायकवाडी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि विकास महामंडळ स्थापन करण्यास मान्यता मिळाली. या निर्णयाचे महाराष्ट्र राज्य धरण आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेचे उपाध्यक्ष गौरव नायकवाडी आणि वारणा धरणग्रस्त आणि चांदोली अभयारण्यग्रस्त संग्राम संघटना सांगली कोल्हापूर यांच्या वतीनं स्वागत करण्यात आले. माळव्यामध्ये आज नागनाथ अण्णांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली द्यायची असेल तर त्यांनी केलेलं काम आपल्याला पुढे न्यायचं आहे. त्यांची आठवण मनामध्ये चिरंतर आपल्याला ठेवायची आहे. त्यांचं काम, त्यांनी केलेलं जे काय देशसेवा, हे चिरंतन कायम आपल्या मनामध्ये आहे. आणि म्हणून नागनाथ अण्णा नायकवाडी धरणग्रस्त महामंडळ बनवण्याची मागणी आहे. हा मुख्यमंत्री आपल्याला शब्द देतोय, नागनाथ अण्णांच्या नावाने हे महामंडळ आपण करू. स्मारक होत आहे, ते स्मारकाची फाईल माझ्याकडे आहे. म्हणाले या स्मारकाला निधी कमी पडू देणार नाही. लोक बाहेरून येऊन स्मारकाला भेट दिली पाहिजे, असं स्मारक बनवा. तिथून ऊर्जा आणि प्रेरणा लोकांनी घेऊन गेली पाहिजे देशप्रेमाची, त्याला देखील निधी कमी पडणार नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.